जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अनेक धमाल चित्रपट रिलीज झालेत त्यातीलच एक म्हणजे बहुचर्चित बहुप्रतीक्षित सम्राट पृथ्वीराज चित्रपट तीन जून रोजी म्हणजे आजच थिएटरमध्ये रिलीज झालाय ऐतिहासिक चरित्रपट असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार संजय दत्त सोनू सूद मानव विज छिल्लर अशी मोठी स्टारकास्ट आहे तसेच डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांचे दिग्दर्शन लाभले असून यशराज फिल्म्सच्या बॅनर खाली हा चित्रपट बनलाय पृथ्वीराज रासो या महाकाव्यावर आधारित तीनशे कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट आहे सम्राट पृथ्वीराज चौहान हे अखेरचे हिंदू शासक होते त्यांना भारतातील शूर राजे महाराजांपैकी एक मानले जाते त्यामुळे त्यांच्या शौर्य गाथेवरील चित्रपट येणार म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती चित्रपटाचा सेट कलाकारांचे पोषक पाहून हा बिग बजेट सिनेमा असल्याची खात्री पडते अखेरचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या काळातील मोठ्या महालांचे सेटही आकर्षक आहेत दिल्लीतील सेट लाल रंगात राजस्थानचे सेट पिवळ्या रंगात अशा काही बारीक सारीक गोष्टीही मन जिंकून घेतात तसेच युद्धावेळी वापरण्यात आलेले सेटही तुम्हाला त्या काळात घेऊन जातात पृथ्वीराज चौहान यांच्या शासन काळाला अनुरूप ठरतील असे कलाकारांनी पोशाखही परिधान केलेत चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाल्यास सम्राट पृथ्वीराज यांचे शासन जनतेप्रतीचे प्रेम स्त्रियांबद्दल असलेला आदर आपल्या जबाबदारीबद्दल असलेली आस्था चांगल्या प्रकारे मांडण्यात आली आहे इतकंच नाही तर चित्रपटातील ऍक्शन सीनही रोमांचक आहेत हर हर महादेवचे नारे ऐकताना तुमच्या अंगावर नक्कीच काटे उभे राहतात चित्रपटात तराईंची दोन युद्ध दाखवण्यात आली आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे युद्धावेळी किंवा कोणत्याही महत्वाच्या घटना दाखवताना अतिरंजकपणा टाळण्यात आला आहे त्यामुळे चित्रपट मूळ कथेला धरून पुढे जातो कथेमध्ये पृथ्वीराज आणि संयोगिता यांच्यातील प्रेम प्रसंगही ही मन मोहित करतात संयोगिताचे महत्व या चित्रपटातून कळून येते चित्रपटाच्या अखेरीस चंदवर्दाईचा अखेरचा चंद अखेर दोहा आणि प्रसंग प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतो आणि त्याचबरोबर डोळ्यात पाणीही आणतो असे असले तरीही फार लांब लचक न खेचता दोन तास पंधरा मिनिटे हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन

चंद बर्दाईच्या भूमिकेत भाव खाऊन जातात मानुषी छिल्लरने या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे तिने कन्नोजची राजकुमारी ते सम्राट पृथ्वीराज यांची पत्नी भूमिकेत आपली छाप पाडली आहे असे म्हणता येईल याशिवाय मोहम्मद गोरीच्या भूमिकेत मानववी शानदार राहिला आहे त्याने युद्धावेळीचे युद्ध, युद्ध हरल्यानंतरच्या आणि पुन्हा बदल्या घेतल्यानंतरचे भाव चांगल्या रीतीने साकारले आहे त्याचबरोबर आशुतोष राणाने कन्नौज महाराज जयचंद्र यांचे भूमिकेत छाप पाडली आहे साक्षी तन्वरने कन्नोजच्या महाराणीची भूमिका निभावली आहे छोट्याशा भूमिकेतही ती लक्षात राहते तसेच इतर कास्टनेही त्यांच्या अभिनयाने नाराज केलेले नाही त्याचमुळे चित्रपट शेवटपर्यंत काहीतरी घडत असल्याने बोर होत नाही चित्रपटाचे संगीतही उत्तम जमले आहे चित्रपटातील कथेला अनुसरून आलेली गाणी कुठेतरी उगीच मजा घालवत नाही अखेरीस योद्धा गाणं आणि इतर स्त्रियांनी दाखवलेल्या शिवतेचे वर्धन करते तर बॅकग्राऊंड संगीतही प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याचे जाणवते एकूण चार गाणी शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केली आहेत तसेच वरुण ग्रोवरचे शब्द आहेत तर आदर्श शिंदे निती मोहन अर्जित सिंग श्रेया घोषाल आणि सुनिधी चौहान यांसारख्या गायकांच्या आवाजात इतर गाणी रेकॉर्ड केली आहेत ओव्हरऑल ट्रेलरने जेवढे चाहत्यांना निराश केले तेवढे चित्रपटाने केले नाही हे नक्की त्यामुळे ॲक्शन रोमॅन्स आणि इमोशन्सने भरलेला आणि भारतातील एका शूर राजाची शौर्यगता सांगणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायलाच हवा मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि दैनिक बुंबाबुमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका